नमस्कार शेतकरी बांधवांनो तणनाशकामध्ये आपण जे राऊंड अप त्यात असणारं ग्लायफोसेट यावरती केंद्र सरकारनं बंदी घातलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण थोडंसं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचा प्रयत्न करू पीक उत्पादनामध्ये तणाचं फार महत्त्व आहे किंवा तण नियंत्रणाचं फार महत्त्व आहे जर तणाचं प्रमाण वाढलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपलं पिकाचं नुकसान होत असतं आणि ते होऊ नये यासाठी तणाचं नियंत्रण करणं फार गरजेचं असतं ते करण्यामध्ये हे ग्लायफोसेट अतिशय महत्त्वाची भूमिका आतापर्यंत निभावत होतं शेतकऱ्यांसाठी ते एक वरदान होतं असं म्हणायला हरकत नाही कारण ग्लायफोसेट फवारल्याच्यानंतर तणाचं मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण व्हायचं आणि शेतकऱ्यांचा फार मोठा खर्च वाचायचा कारण रोजगारावर तो जो काही खर्च होतो आहे तो सध्या परवडत नाही आहे आणि त्या परिस्थितीमध्ये ग्लायफोसेटच्या फवारणीमुळं जे काय तण नियंत्रण व्हायचं ते कमी पैशामध्ये व्हायचं आणि प्रभावीपणे व्हायचं त्यामुळं शेतकऱ्यांसाठी एका हा सच्च्या साथी म्हणायला हरकत नाही काय आणि हे असं शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करणारं ग्लायफोसेट यावरती केंद्र सरकारनं बंदी आणलेली आहे आता यासाठी केंद्र सरकारनं एक राजपत्रसुद्धा काढलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी नमूद केलं आहे की या ग्लायफोसेटच्या औषधामुळं जे काही आपले नागरिक का आहेत यांना त्याच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे आणि त्यात तिने सांगितलेलं आहे की त्यामध्ये कॅन्सर होतोय आणि त्यामुळे ह्याच्यावर बंदी घालण्यात येत आहे आता यामध्ये मागल्या काळामध्ये अमेरिकेमध्ये एका शेतकऱ्यानं एका कंपनीच्या विरोधामध्ये जी मॅन्सन्टो नावाची कंपनी होती त्या कंपनीच्या विरोधामध्ये त्यांनी एक केस केली आणि त्या केसच्या निकालामध्ये ज्या न्यायालयाने निकाल दिला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की यामध्ये कॅन्सर होतो आणि ह्या संबंधित व्यक्तीला जो काही कॅन्सर झाला त्याच्यासाठी म्हणून तुम्ही दोन हजार कोटी रुपयाचा दंड दिला पाहिजे आणि ती फवारणी केल्याच्यानंतर जे काही पिकं तिथं असतात त्या पिकामध्ये तिचं प्रमाण आढळतं आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं त्यानंतर केंद्र सरकारनं केरळमधील जो एक केरळमधला सुद्धा एक विषय होता त्या अनुषंगानंसुद्धा केंद्र के सरकारने एक राजपत्र काढलं आणि त्यावरती बंदी घातली बाकी भारतामध्ये इतरत्र कुठं कॅन्सरमुळं हे ग्लायपोस्ट्रीमुळे कॅन्सर झालं आहे आणि त्यामुळं मृत्यू झाला आहे असं कुठं निष्पन्न झालेलं नाही मग एका निर्णयावरती केरळमधल्या एखाद्या मुद्द्यावरती तो निर्णय घेण्यात आला पण हे सर्व करत असताना केंद्र सरकारनं थोडासुद्धा हा विचार केला नाही की ह्याच्या बंदीमुळे शेतकऱ्याला काय किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं किंवा मग इतर काही लोक आहेत की जे ह्याच्या दोन्ही बाजू मांडणारे लोक आहेत जे हे बंद का केलं पाहिजे हे सांगणारे लोक आहेत तसेच काही लोक असे पण आहेत की यामुळं कॅन्सर होत नाही किंवा मग आता काही त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की जमिनीच्यामध्ये जे काही आपले शेतकऱ्यांना सहकार्य करणारे जीवाणू आहेत ते जीवाणूसुद्धा यामुळे मरत आहेत परंतु हा दावा खोटा ठर आहे हे काही लोकांचं म्हणणं आहे आणि काही लोकांनी निष्कर्ष काढलेले आहेत की त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी ग्लायपोशची फवारणी केली गेली त्या ठिकाणी एक दहा पंधरा दिवसाच्या नंतर पाहिल्याच्यानंतर आपल्या लक्षामध्ये आलं की त्या ठिकाणी गांडोळांची संख्या वाढलेली आहे म्हणजे ज्या ठिकाणी ग्लायपोसोटची फवारणी केली आहे त्या ठिकाणी गांडोळांची संख्या वाढलेली आहे ज्या ठिकाणी ग्लायपोसोटची फवारणी केली त्या तुलनेमध्ये म्हणजे हा जो दावा केला क्ला जातो की सूक्ष्म जीवाणूंची त्या ठिकाणी रास होतो ते मरतात तर हे खोटं आहे केंद्र सरकारनं त्यामध्ये तुम्ही कुठं काही शहाणिशा केलेली दिसत नाही आहे आणि जर समजा ग्रीत धरलं की कॅन्सर यामुळे होतोय हे काही प्रमाणामध्ये यामध्ये सत्यता असेलही तर कॅन्सर हा सिगरेटमुळं होतो कॅन्सर हा तंबाखूमुळं होतो कॅन्सर हे तंबाखू ज्यांनी जे काय पदार्थ आहेत गुटके वगैरे आहेत यांच्यामुळे होतो आणि त्यावरती स्पष्टपणे लिहून दिलं जातं की यामुळे कॅन्सर होतो म्हणून आणि त्याला परवानगी आहे ते मार्केटमध्ये विकलं जातं आणि मग जे कोणी राज्य करते हा निर्णय देणारे होते त्या लोकांच्या जेव्हा थोडी बहुत लाज वाटायला पाहिजे होती की शेतकऱ्यांवर हा फार मोठा अन्याय होणार आहे ह्याला पर्याय काय आता हे बंद केल्याच्यानंतर त्याला दुसरा पर्याय काय पर्याय काहीच नाही आहे त्यांनी दुसरा पर्यायसुद्धा कोणाला दिला नाही की आम्ही आता ग्लायपोशेट बंद करतो पण हेला पर्याय म्हणून तुम्ही दुसरं हे वापरू शकता असं पण नाही आहे आता आपण हे ग्लायपोशेट का बंद केलं हे कारण आपण ऐकली पण ह्याला दुसरी एक बाजू आहे बंद करण्यामागलं की असं सांगितलं जातं की एखादं औषध जे आहे त्याला एक वीस वर्षापर्यंतची रॉयल्टी असते वीस वर्षापर्यंत रॉयल्टीचा जो अवधी असतो त्याच्यानंतर ते फ्री होतं आणि फ्री झाल्याच्यानंतर त्याला कुणी वापरू शकतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते, ते मार्केटमध्ये कुणीही आणेल कितीही किम कमी किमतीला आणेल आणि आने त्याचा जे मार्केट डाऊन होईल आणि मग जे काही नामवंत कंपनी आहेत त्यांना त्याचा लॉस होऊ शकेल या अनुषंगानंसुद्धा त्याच्यावर बंदी आणली गेली अशा काही लोकांचं म्हणणं आहे आणि त्यामध्ये सत्यता नाकारता येत नाही कारण जे काही आता पेस्ट कंट्रोलर आहेत म्हणजे बंदी त्यामध्ये असा उल्लेख केला गेला राजपत्रामध्ये की जे काही पेस्ट कंट्रोल आहेत आता त्याच लोकांना ह्याची विक्री करता येईल ते शेतीसाठी वापरता येणार नाही कारण का तर ते आरोग्यास घातक आहे श मग ह्याचा अर्थ काय की शेतीसाठी त्यावर बंदीच आहे आणि मग ही जर अशी बंदी असेल तर प्रथम मी एक शेतकरी म्हणून ह्या गोष्टीचा मी निषेध करतो सरकारचा निषेध करतो ह्या निर्णय घेणाऱ्या व्यक्तींचा नि लोकांचा जे काही लो लोक असल्यामध्ये इन्व्हॉल्व तर सर्वांचा मी निषेध करतो शेतकरी म्हणून की आपण शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान केलेलं आहे तर नियंत्रणामध्ये जर हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आमचा खर्च होत होता तो वाचणार होता तुम्ही तो वाचणार नाही ह्याची खबरदारी तुम्ही घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांचा बिलकुलही कुठला विचार केला नाही तुम्ही हे बंद करत असताना जर ह्याला काही काही पर्याय दिला असता तर मग एखाद्या वेळा ठीक होतं परंतु कुठलाही पर्याय तुम्ही त्याला दिलेला नाही बाकी आता आपण जर मार्केटमध्ये पाहिलं म्हणजे ह्याच्यामध्ये एक आर्थिक गणितसुद्धा लपलेला आहे आता ग्लायफोशेट हे कमी किमतीमध्ये मार्केटमध्ये मिळायचं जर आपण विचार केला तर चारशे साडेचारशे रुपये प्रति लिटर ह्या हिशोबाने ते मिळणं मिळायचं अलीकडल्या काळात हे भाव वाढले होते काही भागामध्ये ते साडेपाचशे प्रति लिटर मिळत होतं पण त्या तुलनेमध्ये जर आपण इतर तणनाशकं पाहिली तर त्यांचे रेट हे अगदी साडेतीन ते चार हजार रुपये प्रति लिटर ह्या प्रमाणामध्ये आणि ह्याच्यावर बंदी घातल्याच्यानंतर आपल्याला तन्नाशक फवारण्यासाठी आपल्याला त्याचा वापर करावाच लागेल म्हणजे एका अर्थानं ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्याचा लाभ व्हावा या अनुषंगानं तरी हा निर्णय घेतला नाही ना आणि तसाच निर्णय घेतला असावा अशी शक्यता आहे तसं दिसतंय कारण यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये घाता घातक असं हे औषध आहे हे निष्पन्न सुद्धा आणि जर समजा निष्पन्न औषध फवारल्यामुळे जर काय होत असेल तर मग बाकी सर्व कीटकनाशक बंद होतील सगळंच बंद होऊन जाईल मग शेतकऱ्यांना करायचं काय तर त्यामुळं एक शेतकरी म्हणून आपण त्या सर्वांचा तर विरोध करतो आता यामध्ये ग्लॅपोशेट जे कंटेन होतं ते असणारे औषधं कुठले आहेत तर राऊंड आप आहे त्यानंतर ग्लॅ गलाग। ग्लॅमोल आहे ग्लायरीन आहे त्यानंतर ग् आणि असे बरेच औषधं आहेत की जे स्वस्तामध्ये मिळत होते आणि आज आपणाला तिच्या बंदीमुळं इतर कुठल्याही औषधांना आपल्याला खरेदी करावं लागेल आणि त्यांना शेकावर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला औषधं फोरावं लागतील किंवा कितीही मोठी रक्कम मोजून आपल्याला प्रेल घ्यावं लागेल त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार सरकारनं केलेला नाही आणि कदाचित इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान करणारं सरकार ह्यापूर्वी झालं नसावं तर अशा पद्धतीनं जर नुकसान शेतकऱ्याचं होणार असेल तर शेतकऱ्याचा परत एक वेळेस ह्या सरकारचा परत एक वेळेस शेतकरी म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण निषेध करायचा आहे माझ्या वतीनं मी एक शेतकरी म्हणून तर निषेध जाहीर निषेध करतो आहे तर ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटला कळवा आणि यावरती ग्लायपोशेटवरती आणखी जर आपल्याला डिटेल काय माहिती पाहिजे असेल दोन्ही बाजूंच्या जी मतं असणारी तर ती पण आपण कमेंटला कळवावं जेणेकरून आपल्याला विस्तृत असा एक दहा मिनटाचा व्हिडिओ बनवता येईल ज्यामध्ये ॲक्च्युली ग्लायपोसाईटमुळं खरंच काही नुकसान आहे का तेही पाहण्याचा प्रयत्न करू आणि मग होत नसेल तर हा निर्णय काय घेण्यात आला त्यामागाले छुपे काय फायदे आहेत सरकारचे आपण तेही समजून घ्यायचा प्रयत्न करू तर ही माहिती आवडली नसेल तर या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती भेटू तोपर्यंत नमस्कार